क्लीन बोल्ड बात। स्पीड अप करा जुबेर सर, फास्ट घ्या थोडं। न्यू बॅटरला विनंती असणारे आपण देखील घाई करायचे। पुन्हा एकदा इथे देखील पिकअप शॉट केला, चेंडू जसा आला स्लॉट मध्ये सीमारेषेच्या पलीकडील प्लॉट मध्ये डिपॉझिटेड, चार रन झटका। यावेळी देखील पहा संपर्क चांगला असणार आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडू हातातून चेंडू निसटला होता, परंतु पुन्हा एकदा ताबा मिळवला गेला। सिंगल अली 26 धावा या धफलकावरती आपण पाहतो। जुबेर खान आणि राकेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस लोवर फुल टॉस, वाघाची दहाड फोडलाय पहाड, A1 क्वालिटीचा सणसणीत खणखणीत चौकार। षटकांचा सामना आहे, तुम्ही येईपर्यंत दोन ओव्हर असेच होऊन जातील। गती परिवर्तनाच्या जाळ्यामध्ये अडकवलं गेलं, यस। खर तर आमच्या नक्कीच संपूर्ण केटरिंग टीमचं देखील खूप खूप धन्यवाद असेल, ज्यांच्या माध्यमातून चांगलं काम केलं गेलं आणि यस चांगलं स्वयंपाक आणि जेवण देखील केलं। विनंती करतो सर्वांना एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण साहजिकच आहे, स्पर्धा कुठली असो कार्यक्रम कुठलाही असो प्रत्येकाचा सिंहाचा आणि मोलाचा वाटा असतो। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत श्याम, परंतु इथे दर्जेदार काम करण्यासाठी फलंदाज सज्ज, गवताला आग लावून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार। येतो चौकार, चार धावा, चौकार बघा चौकार पंचांचा, चार धावा। धन्यवाद। 36 धावा धफलकावरती आहेत,
तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली बॅटिंग त्या ठिकाणी जुबेर खान आणि राकेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा गती परिवर्तनाच्या जाळ्यामध्ये भोवऱ्यामध्ये फलंदाजाला अडकवलं जात आहे. जुबेर खानला पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये 15 वरती खेळतायत, राकेशने 4 मध्ये 10. दोन्ही फलंदाजांचा स्ट्राईक रेट 250 इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक एक अगदी विस्फोटक षटकार देखील खेळून खेचून काढलेत. पुन्हा एकदा नजाकत नक्की त्या ठिकाणी कल्पकता दर्शवली आणि दिशा दर्शवली. दशा धाव फलकाची देखील बदलणार आहे. 37-37 धावा ज्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि रोज सर स्पीड अप करा. धावफलकावरती 37 धावा आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर. जुबेर सर स्पीड अप करा. ओहो, इनसाइड एज. बॅटच्या आतील काढा होती. विकेट किपरने नक्की त्या ठिकाणी थोडस स्ट्रगल केला, परंतु हरकत नाही. तो चेंडू जरी कॅरी झाला नाही तरी स्टॉप केला हे महत्वाचं. 37 धावा धपलकावरती आपण पाहतोय. सुंदर असं काम खरं तर सकाळचे 17 पासून डीजे पंकज यांचा आपण पाहतोय. आता नका बाजू, आम्ही उल्लेख करतोय. नाव घेतलं लगेच मिक्सर वरती बोट गेलच. तत्पर सेवा, तातडीची सेवा. 37 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज निलेश खैरनार. इथे टप्पा चांगला आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. अगदी अतिरिक्त वळण घेऊन चेंडू शॉट थर्डमॅनच्या खेळाच्या हातामध्ये. सिंगल आली. 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा. धाव फलकावरती 38 धावा. सांगायचं जर का झालं तर अक्षय भाऊ, जेव्हा सचिन रमेश तेंडुलकर रिटायर झाले त्यांचं वय वर्ष देखील 38च होतं. शेवटचा सामना वेस्ट इंडिजच्या विरोधात खेळले. देवनारायण या गोलंदाजाने त्यांना बाद केलं. धावा बनवलं त्या 74 चौऱ्याहत्तर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो वा, काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. अगदी परफ्यूम बॉल म्हणावं लागेल, परंतु अतिरिक्त उसळीमुळे मला वाटतं त्या पंचांनी त्या चेंडूला वाईट दिला. एक अतिरिक्त आव्हानंतर धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होती. 39 धावा दफलकावरती. शेवटी कसं आहे, आपण आपल्या आयुष्यामध्ये दोन ठिकाणी अपील करतो, एक कोर्टामध्ये आणि एक दुसऱ्या क्रिकेटच्या मैदानावरती. सरपंच जे असतात ते पंचांसमोर. त्यांनी मान हलवली, मुंडी हलवली, विषय संपला. बरोबर आहे सर. विनी डोक्याला हात लावतात. यावेळेस आपण पाहिलं तर पहा डेड बॉल आहे. स्वतःला मला वाटतं गोलंदाजाला पाहिजे तो ग्रीप तिथे त्या ठिकाणी मिळाला नाही. आणि ग्रीप मिळाल्या नमुळे किंवा पाहिजे ती खरं तर गोलंदाजी शैली न प्राप्त झाल्यामुळे त्यांना ती तो चेंडू टाकता आला नाही. यावेळी दिशा दर्शवली आहे. त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाच्या हातामध्ये चेंडू असणार आहे, परंतु त्याने ठिटचा इरादा दर्शवला. गरज होती चेंडू हातामध्ये ठेवण्याची. चेंडू तिथे आपण पाहिलं तर पहा 1 धाव देऊन गेला. दफलकावरती 40 धावा आहेत. कोंडाना नाईट रायडर्स विरोधात आपण पाहतोय द लायन्स हा सामना सुरू आहे. जुबेर खान ऑन स्ट्राईक आहेत. आणि इथे प्रचंड मोठा तडाखा मिळाली. छोटीशी दरार तर केला जाईल चेंडूला. चौकारासाठी परा. पुन्हा एकदा पार्किंग मध्ये पार्क केली. करणं गरजेचं होतं, अन्यथा तिथे अपघात झाला असता. 45 धावा धफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. संपर्क केलाय. इथे आपण पाहिलं तर पहा समीर तांबोळी डाऊन दी बॉल. झेल टिपला गेलाय. बडी मचली जाल मे लेनी होगी हर हाल मे. गोलंदाज
आता जी आपण पाहतोय सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. यावेळी देखील चांगला चेंडू चांगला टप्पा स्वतःच्या फॉलो थ्रू मधून जाऊन कॉट टाइन बोल ची शिकार घेण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाने केला. गोलंदाजाला वाटलं विकेट किपर येतोय, विकेट किपरला वाटलं गोलंदाज येतोय. पहिले आप परंतु गाडी निघून गेली. तिथे झेल अगदी दोन्ही खेळाडूंच्या मधोमध पडला. सिंगल आली धपलकावरती 46-46 शेवटच्या या षटकातील शेवटचे 5 चेंडू. मुक्तादीर यावेळेस बॅट फिरवली कलात्मक प्रहार केला चेंडू बराच कळ हवेमध्ये असणार आहे. ओहो वा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिले तर कमालीचा केला. झेल भले निसटला असेल खेळाडूला दुखापत झाली आहे का ते पहा अगोदर विनंती असणार आहे. खेळाडूला दुखापत झाली आहे का पहावायला. स्प्रे वगैरे लागत असेल तर घेऊन जा आणि पाहिजे तर त्यांना दुखापत जर जास्त असेल तर त्यांना लगेच मैदानाच्या बाहेर घ्या. खेळाडूला जर दुखापत झाली असेल तर संघाचा 12वा खेळाडू मैदानात घेऊन त्या खेळाडूला बाहेर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बाकीचे खेळाडू आपापल्या जागेवरती या पाहतायत. तिथे बाकीचे पण आपलेच मित्र परिवार आहेत ते त्या ठिकाणी पाहतील. बॉल मला वाटतं तोंडावर लागलाय तर यस काळजी घेणं गरजेचं आहे. स्प्रे नका घेऊ त्यांना तिथे पहा पहिलं. ठीक आहे ठीक ठीक. आणि अपेक्षा असणार आहे की आपल्या खेळाडूंना कुठल्याही प्रकारे गंभीररित्या दुखापती नको आहेत इंजरीज नको आहेत. कारण साधिकच आहे आपले सर्वच्या सर्व खेळाडू आमच्यासाठी गरजेचे आहेत. खेळाडूंना विनंती आहे जोश मध्ये खेळा उत्साहामध्ये खेळा पण जोश मध्ये ओश गमावू नका. 48 धावा धपलकावरती. यावेळेस फलंदाजाचा प्रचंड मोठा तडाखा. न सूरत देखते है ना मुहूर्त देखते है ये बल्लेबाज सिर्फ अपने टीम की जरूरत देखते है. चेंडू सिंगरच्या पलीकडे फरार येतोय लांबलचक षटकार. थँक्यू. यानंतर होणार कसं आहे भीड में लगे उसे धक्का कहते और बल्लेबाज के बैट से लंबा लंबा जो लगता है उसे छक्का कहते. यावेळेस पुन्हा एकदा कलात्मक फटका खेळलाय जागा बनवली चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. इथे देखील खिलाडी के मस्तक स्टेजकडे टॉस करण्यात येत आहे. रोहिण बिराजदार यांच्या हस्ते रोहिण मंगाधरे यांच्या हस्ते जॅक संघ आणि फार्मा स्ट्रायकर दोन्ही कॅप्टननी इकडे यायचंय स्टेजकड. रवी रवी मकासरे एकदा उंचा षटकार खेळण्याचा प्रयत्न कमिटी मेंबर रवी मकासरे यांच्या हस्ते टॉस होईल. विकास कॉइन कोणाकडे रवी मकासरे कमिटी मेंबर आमचे यांच्या हस्ते हा टॉस होईल. विकास कुठे विकास विकास जाधव कॉइन कुठे आहेत. धावबाद 5 ओव्हरच्या षटकानंतर 60 रन झालेले आहेत. जर द लॉयन्सला या संघ कॅमेरामॅन विनंती असणारे आपण टॉसचा बॉस इथे कॅमेरा नक्कीच करायचा. रवी मकासरे आमचे कमिटी मेंबर यांच्या हस्ते हा टॉस होत आहे. जॅक वर्सेस पुणे स्ट्रायकर चापा पुणे स्ट्रायकरने टॉस जिंकलेला आहे. पाहूया ते काय निर्णय घेत आहेत. बॉलिंग पुणे स्ट्रायकरने टॉस जिंकून बॉलिंग
सॉरी सॉरी काय फार्मर स्ट्रायकर सॉरी फार्मर स्ट्रायकर मी खेळलो नाही कधी टीम मध्ये तुमच्या त्याच्यामुळे असं झालंय. फार्मर स्ट्रायकर ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जॅक इलेव्हनला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय. अभि सर दोन शब्द आमच्या स्पर्धेसाठी. मी जसं सांगेल की पीसीएमसीचा हा चला पंच सामना चालू करून घ्या. पंच पीसीएमसीचा हे तिसरा वर्ष आणि गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांनी 60 धावा ऑर्गनायझेशन केलेला आहे. 60 धावांचा आव्हान तरी पटीने चांगला आहे ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन टीमला. तुम्ही क्रिकेटचं ग्राउंड म्हणा जेवण म्हणा सगळ्या प्लेयर्स साठी किंवा टॉस फिल्डिंग लावून घ्यायची लगेच मंडप म्हणा साऊंड सिस्टीम डिस्कशन कमी करा फिल्डिंग लावून घ्या लगेच. चला पूर्ण टीम तसेच पीसीएमसी योद्धा टीम आणि सर्व ऑर्गनायझर्स करा हार्दिक हार्दिक आभार. दोन फलंदाज आले का मैदानात. धन्यवाद अभि सर. यानंतर आपले नारायणगावचे चला दोन्ही फलंदाज मैदानात आले फिल्डिंग लावून घ्या फिल्डिंग टीमनी. प्रत्येक गोष्टीमध्ये जे आवर्जून उपस्थित असतात आम्हाला आपण थोडीशी गाई करा असे अजित आपल्याला पण लवकर घरी जायचंय. हे दोन शब्द स्पर्धेबद्दल बोलतील. एमएसएमआर पीसीएमसी युनिट आणि पीसीएमसी योद्धा आयोजित फार्मा क्रॉप सीझन 3. मला असं वाटतं नारायणगाव टीम ही फक्त पीसीएमसी योद्धाच्या आमंत्रणाखातर दरवर्षी स्पर्धा खेळण्यासाठी एवढा लांबचा प्रवास करून येत असते. पहिलं वर्ष ते अतिशय जंगलात होतं आम्हाला रस्ताच कळला नाही. राकेशनी लोकेशन पाठवलं तिकडे आलो होतो एकदा मे बी मावळ मतदारसंघात पुसाने त्याच्यानंतर मे बी गहुंजेच्या बॅकसाईडला व्हीडीआरला आलो होतो. दोन्ही वर्ष आम्ही कधीच वेळेत पोहोचू शकलो नाही. या वर्षी अविनाश भाऊंना सगळ्यांना सांगितलं की आम्हाला एवढं लांबून यावं लागतं आणि मुलं कशी इथे सगळे बाहेरगावचे यमआर एका ठिकाणी राहतात आणि टाईम बॉन्डिंग पाळतात तर आमच्या इकडचे कसे वर्किंगला सुद्धा वेळेवर कधी निघत नाही. त्यामुळे इथे सुद्धा येता येता आम्हाला 3 वाजलेत. त्यांना सांगितलं होतं की आमच्या मॅचेस थोड्याशा लेट घ्या. मी पहिले प्रथमतः आभार व्यक्त करतो पीसीएमसी योद्धा ऑर्गनायझरचा की त्यांनी आमच्या वेळेनुसार मॅचेस घेतल्या आणि अतिशय सुसज्ज असं मैदान सुसज्ज असं जेवणाची व्यवस्था लाईव्ह पंच बाहेरचे प्रोफेशनल आणि सर्व खेळाडू ह्या सर्वांची काळजी घेण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध असं प्रयत्न करून यांनी स्पर्धा ऑर्गनाईज केली आणि इथे सुद्धा टॉस का बॉस असेल किंवा सर्वच म्हणजे मोमेंटो वगैरे मी पाहतोय खूप सारे ठेवलेले म्हणजे इथे प्रत्येक प्लेअरची काळजी घेण्यासाठी यांनी ही स्पर्धा भरवलेली आहे. आम्ही प्रथमतःच म्हणजे मी तर येतोय पण आमची बरीचशी मुलं यावेळेस प्रथमतः येत आहेत तर हा आनंद घेण्यासाठी आम्ही आवर्जून फार उत्सुक आहोत आणि अभिजित सरांच्या टीममध्ये मी खेळलेलो आहे. एवढ्या मोठ्या नेतृत्वाच्या विरोधात खेळणं म्हणजे थोडंसं अवघड आहे पण पाहूया खेळ आहे मजा वाटेल हारजीत कोणाची हो पण क्रिकेट चांगलं होईल. धन्यवाद धन्यवाद अजित सर. पहा 5:40 पहिला चेंडू पडलाय लक्षात ठेवा. लोवर फुल टॉस तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण खराब आहे परंतु चांगला बॅकअप देखील तिथे डीप स्क्वेअर लेगच्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळणार होतं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार येतोय चौका. तफलकावरती आपल्याला पाहायला मिळत कर्णधार कॅप्टन खरं तर आपण पाहतोय शाहरुख
गोलंदाजी मार्कवर आहेत. साहजिकच इरादा पक्का आहे की ते फलंदाजांना माघारी पाठवते, परंतु फलंदाज देखील आहेत की ते देखील प्रहार करण्यासाठी सज्ज असणार आहेत. अगर इरादा इथे पक्का आहे तर बल्लेबाज भी यहां पर लगाने के लिए तयार छक्का आहे. परंतु पाहूया काय होईल, कसं होईल. 27 चेंडूंमध्ये 53 धावींची गरज असणार आहे. ओहो इथे लागलीये बॅट ची कडा, फिर बल्लेबाज भी पीछे चल पडा. विषय कसं आहे माहिती, बाहेरून जा मित्रांनो, विनंती असेल योग्य वाटत नाही तुम्ही अशा प्रकारे मैदानाच्या आतमधून जाणं, त्यामुळे ते आम्हाला अपेक्षित नाही. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेणार आहेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज मला वाटतं मैदानाचा ताबा घेणार आहेत, नाव आहे विनोद. यावेळी देखील आपण पाहिलं पहा चांगलं रिॲक्शन त्या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला चहाची व्यवस्था केलेली आहे, कुणाला जर चहा प्यायचं बाकी असेल तर त्यांनी चहाचा आस्वाद घ्यावा. यावेळी देखील आपण पाहिलं तर पहा गॅप शोधलाय, चेंडू दोन टप्पे घेऊन फरार, वाघाची दहाड फोडलाय पहाड, चेंडू सी मारेच्या पलीकडे फरार. जमा होऊ नका, जमा शिल्लक आहे 48 धावींची गरज आहे. होऊ नका, स्पीड अप करा. नामदेव सर तुम्हाला विनंती असणार आहे घाई करा. नाही फलंदाजाला तर यावंच लागेल, कारण फलंदाज हळूवार पद्धतीने येताना दिसतील तर तो टायमिंग तिथे काउंट केला जाणार नाही. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर तांबोळी. यावेळेस पहिल्या चेंडूवरती A1 क्वालिटीचा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल इथे टिपला गेला, फलंदाज आल्या पाऊली माघारी, गोलंडकचा शिकार, बडी मछली जाल में लेनी होगी, हर हाल में फलंदाज बाद.
दादा बॉल दुसरा द्या, बॉल दुसरा द्या, त्यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारच्या चर्चा करू नका, कारण पंचांचा निर्णय जो काय असणार आहे तो अंतिम असणार आहे. अविनाश सर जुना द्यायचं का नवीन? पॉवर प्ले चालू आहे ना, दुसरा षटक आहे, नवीन द्यावा लागेल. नवीन नवीन दिला ना, नवीन दिला ना, हो हो नवीन बॉल. नाही हरकत नाही, पंचांनी चेक केलाय, नवीन चेंडू दिलाय. थँक्यू. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 48 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये टोलण्याचा प्रयत्न असणार आहे. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण करण्या अगोदर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाच्या माध्यमातून तो चेंडू अडवला गेला. चांगला स्टॉप त्या ठिकाणी चेंडू केलाय, चांगली दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट्स देखील इथे पाहायला मिळाली. 20 चेंडूचा खेळ शिल्लक, 47 धावांची गरज. ओव्हर रेट जर का आपण पाहिलं ना, तर वेळेच्या बाबतीत क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच कोंडाणा नाईट रायडर्स खूप मागे, त्यामुळे विनंती असणार आहे घाई करा, वेळ वाचवा. यावेळी देखील अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न केला, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिडविकेटच्या खेळाच्या माध्यमातून. तिथे चेंडू आपण पाहिला तर डॉट, 19 चेंडू 47, जितके चेंडू डॉट पडतील तितकाच दबाव दडपण प्रेशर आणि तणाव देखील वाढेल. 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये द लायन्सच्या. इथे संपर्क केला, पुन्हा एकदा मिस्टर स्ट्रोक, फटका फसला चेंडू बराच काळ हवेमध्ये, झेल टिपण्याचा प्रयत्न होता, चेंडू नो मॅच लाईनमध्ये पडला, सिंगल आली. केवळ आणि केवळ एका धावीवरती फलंदाजांना इथे थांबवलं गेलं, चांगला काम त्या ठिकाणी पहा विकेट किपर यष्टनच्या पाठीमागे देखील करतायत. 2 षटकांचा खेळ संपलाय, 15 धावा दफलकावरती. अठरा चेंडू 46 धावा, सर चर्चा करू नका, विनंती आहे प्लीज. आयोजक कमिटी किंवा पंचांना देखील कोणालाही त्या ठिकाणी दंडित करायचं नाहीये, परंतु रुल्स आर रुल्स. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत, 46 धाव्यांची गरज आहे. 5:41 पहिला चेंडू पडला होता, आता 10 मिनिटं झालेत. थोडीशी घाई करा प्लीज. राकेश गोलंदाजी मार्कवर आहेत. यावेळेस अगदी आपण पाहिलं तर दिशा दर्शवली, अगदी फ्लायटेड चेंडू होता, लोवर फुल टॉस, त्या चेंडूला आपण पाहिलं तर अनिरुद्ध नाही, लॉंग ऑफच्या दिशेने दर्ज टोलावला, सिंगल आली. परंतु जिंकायचं तर नाही चलेगा इका दुका, जीत के लिए लगाना पडेगा चौका या छक्का. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 45 धावांची गरज. सोळा धावा दफलकावरती, 16 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाज राकेश पुन्हा एकदा तयार आहे. क्षेत्र रक्षणाची सजावट देखील केली जाते, व्यूहरचना तिथे रचली गेली आहे. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू, अगदी गती परिवर्तनाचा फलंदाजाला इथे माघारी जावं लागेल. शरद देखील इथे बाद होत आहेत, शरद इज गॉन बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतील. घाई करा, घाई करा. 16 चेंडू 45 लायन्स, थोडं घाई करा. इथे देखील वा 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 वा, प्लेड ऑन, बॅटच्या आतील कडा लागून मला वाटतं हा चेंडू बरोबर यष्टनवरती.
पाहिजेत. नाव आहे राकेश. चला चला बाकीचे खेळाडू विनंती असणार. चला गोळा होऊ नका मुक्तधीर, गोळा होऊ नका, स्पीड अप करा. जेव्हा गोलंदाजी अगदी आज आपण पाहिलं तर सलगचे तीन चौकार पाहायला मिळाले, सलगचे तीन षटकार पाहायला मिळाले, मिडन ओव्हर पाहायला मिळाली, आता विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. अविनाश सर काय म्हणाल? खूप अतिशय उत्कृष्ट खेळ केलेला आहे सगळ्या संघांनी आणि असेच मॅचेस व्हायला पाहिजेत. पुन्हा एकदा पुढे सरसावत प्रचंड मोठा तडाखा देण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी बॅटची कडा लागली, रनआउटची संधी होती, डायरेक्ट हिट झाला, फलंदाज इथे पुन्हा एकदा बाद आहे. नजर हटेगी तो दुर्घटना भी घटेगी. फलंदाज बाद, बॅक टू दी पवेलियन. उडलं ना तर एकही फलंदाज पाच धावेंच्या पुढे जाऊ दिला गेला नाही. लाजवाब गोलंदाजी इथे नक्कीच केली जाते. न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील मैदानाचा ताबा घेणार आहेत. आनंद मन्ने सर नवीन बॅट्समन. यावेळी देखील पहा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, वाघाची धार फोडलाय पहाड, छत्रपतींचा छावा इथे मिळाल्या सहा धावा, छेरन षटकार. कहना मेरे शेर का क्या कहना मेरे यार का. हॅलो, स्कोर झालाय अतिशय 22-22 विनिंग कडनं. ऋषभ पंत साठी अतिशय उत्कृष्ट अशी फोटोग्राफीचा 12 चेंडू, 39 धावींची गरज. इथे हा खरंच प्रॉपर एक क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला विशाल यांच्या बॅट मधून आणि चेंडू सीमा ऋषभ पलीकडे आर पार फरार, येतोय चौकार, चार धावा. 26 धावा धफलकावरती शेवटचे 11 चेंडू 35 होणार नाही असं नाहीये. भले फलंदाज बाकीचे 7 बाद झाले असतील परंतु लक्ष ठेवा दिली गेली एकमेकांना दर्जेदार 7 तरच तुम्ही करू शकाल विरोधी संघावरती मात. लव तोडकर यांना इकडं मॅच मध्ये बॅटिंग भेटत नाही त्यामध्ये इकडे बॅटिंग साठी गेलेले. डॉट बॉल लव तोडकर ग्राउंडमनला फोन करा ना. तिकडं 10 चेंडू 35 नामदेव पुन्हा एकदा तयार आहेत. इथे देखील संपर्क केलाय, गॅप मध्ये चेंडू असणार आहे, दोन खेळाडू त्या ठिकाणी पळत आहेत, धावत आहेत, धावांची धावधाव फलंदाजाकडून देखील केली, धोका होता परंतु तो धोका तिथे पत्करवून दोन धावा पळून काढल्या गेल्या. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे, 33 धावींची गरज असणार आहे. वा लाईट्सचं देखील आगमन झालंय परंतु सर्वात सुंदर दृश्य जर का पाहायचं असेल ना तर सूर्य अस्त होतोय परंतु ते दृश्य नक्कीच कमालीच आहे. सूर्य मावळतीला गेलाय परंतु नक्कीच सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा पुढे सरसावत प्रचंड मोठा तडाखा धरण्याचा प्रयत्न केला, लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, सिंगल आल्यानंतर दुसरी कुठली धाव नसेल. इथे 29 धावा धफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात, शेवटचे 8 चेंडू 32 धावांची गरज. एका सेकंदासाठी मी देखील अविनाश भाऊ थोडस सरप्राईज झालो, सगळीकडे वाईट बल्ब लागलेत, अचानक मला वाटलं की लेग साईडला झिरो बल्ब कोणी लावलं. हा सूर्य मावळत इकडे जात आहे त्यामुळे तो दृश्य दिसत आहे. ओहो वा, यावेळी देखील अगदी आपण पाहिलं तर खोलवरती टाकलेला हा चेंडू होता. फलंदाज बाद आहे, इथे देखील फलंदाजाला माघारी पाठवलं गेलं. काय लाजवाब कमालीची कामगिरी, एस्टांच्या पाठीमागे देखील पाहायला मिळते. नामदेव कराळे यांच्या देखील नावावरती तिसरा फलंदाज गडी इथे गारद केला गेला. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. चाल
धन्यवाद. 29 धावींवरती 8 फलंदाज बाद आहेत. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक व 30 धावींची गरज. 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 खडे रहना और 7 में ही मंदिर को भी पाना. परंतु इथे आपण पाहिलं तर 7 नक्कीच गोलंदाजांना देखील आपल्या कर्णधाराची मिळाली, तेव्हाच कुठेतरी विरोधी संघावरती मात करण्याचे इरादे इथे स्पष्ट होत आहेत. यावेळेस प्रचंड मोठा तडाखा देण्याचा प्रयत्न केला. सिंगल आल्यानंतर इथे हो डायरेक्ट हिट झाली का? नाही. तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल. नो, त्या ठिकाणी येस तिसऱ्या पंच. ठीक आहे, तिसऱ्या पंच आमचे ऑपरेटर कुठे आहेत? ऑपरेटर टेनिस लाईफ क्रिकेट टीम कुठे गेले चेक करा. राजेश भाई, अरे बापरे, टाइम अजून लागेल. हरकत नाही सर, आरामशीर या. हे षटक संपल्यानंतर जुबेर सर, थँक्यू थँक्यू डीजे, एक मिनिट डीजे. जुबेर सर, जुबेर सर, डीजे डीजे. हे षटक संपल्यानंतर नियमानुसार तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये थांबावं लागेल, कारण नियमांचं पालन आम्हाला हा या हे षटकांच्या समाप्तीनंतर. षटक संपलंय ना, तर आता तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल, कारण 20 मिनिटांचा कालावधी संपलेला आहे. नियम सर्वांसाठी समान असेल. ओके ओके ओके. तिसरे पंच चेक करतायत सर, थोडस लवकर येणं गरजेचं असेल. सरांना पण दिवसभरातून तुम्हाला आताच पळवायचं होतं, ते कॅमेराची सेटिंग करण्यासाठी गेले होते. ओके, अविनाश सर, थोडीशी चर्चा नक्की तुमच्यासोबत केली जाईल. पंचांनी आमच्यापर्यंत निर्णय कळवलाय, पहा त्याच्यावरती काय निर्णय असेल. अंपायरचं डिसिजन आहे, अंपायर तुम्हाला जे योग्य वाटतं ना, पेनल्टी द्यायची असेल तर द्या. अंपायरचा निर्णय, अंपायरचा तुम्ही ऑब्झर्व करताय आतमध्ये कशा पद्धतीने खेळ चालू आहे, तर तुम्ही निर्णय घ्या पेनल्टी द्यायची की नाही द्यायची. येस, पंचांनी देखील कळवलंय की जर का फलंदाज हळूवार पद्धतीने येत असतील तर तो टाइम इथे काउंट केला जाणार नाही. इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय पाहूया काय होती काय होईल. चेक करून कळवलं जात आहे. एकतीस धावा तर आहेत 6 मध्ये, परंतु निर्णय ओके ओके. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. नॉट आउटचा इशारा स्वतः फिल्डिंग टीमनेच नक्कीच घेतलाय. धन्यवाद. यावेळेस आपण पाहिले तर प्रचंड मोठा तडाखा, डाऊन दी बॉल परवे देत आहेत, झेल टिपला गेलाय, इथे बॅक टू दी पवेलियन, फलंदाजाला माघारी पाठवलं गेलं. शेवटचे 5 चेंडू 31 धावांची गरज, इथे रिंकू सिंग बनावा लागेल. 9 फलंदाज भले बाद झाले असतील, परंतु यानंतरचा सामन्याचा टॉस देखील झालेला आहे, तर क्षेत्ररक्षणासाठी कोण आहे? फार्मा स्ट्रायकर्स आहेत का? फार्मा स्ट्रायकर. ओके, फार्मा स्ट्रायकर्स, तुम्हाला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ही इनिंग संपेल, दुसऱ्या मिनिटामध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण लावण्यासाठी चालू करा. 5 चेंडू 31 फलंदाज तयार आहे. सचिन
आणि इथे प्ले डाऊन, बॅट ची कडा लागली, फलंदाज बाद, संघ इथे 30 वरती ऑल आउट होतोय द लायन्स झालेला आहे. आणि लगेच पुढच्या टीमनी फार्मा स्ट्रायकर लगेच फिल्डिंग लावून घ्या. अभिजित सर चला फार्मा स्ट्रायकर्स तुम्ही मैदानात ताबा घ्या. मॅच आपण पाहिली तर इथे 30 धावेंनी जिंकलेत कोणाला नाईट रायडर्स आणि सामन्याचे प्लेयर ऑफ दी मॅच ठरतायत अगदी कमालीची गोलंदाजी. 2 षटक टाकले, 11 धावा खर्च केला. थोडस नक्कीच मला वाटतं विचारपूर्वक होतं, परंतु नामदेव कराळे ठरलेत प्लेअर ऑफ दी मॅच. खूप खूप अभिनंदन नामदेवचं. बॅट्समन चला नामदेव कराळे तुम्ही संपर्क करा.